आज झालेला हा पेपर आहे टेट अभियोगता फर्स्ट सीमचा पेपर आहे आणि एका विद्यार्थ्यापासून संवाद साधलेला आहे जे काल मुलांनी किंवा मुलींनी गलती केलेल्या आहे, ज्या चुका केलेल्या आहेत त्या पुन्हा चुका सर्व मुलांनी केलेल्या आहेत, त्या कशा प्रकारे चुका झालेल्या आहेत आणि शेवटी त्या मुलाला किती मिनटं उरले होते तर ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत की किती अटेम्प्ट झालेले. आज पण खूप मुलांचे कमी अटेम्प्ट झालेले आहेत, जे की 200 अटेम्प्ट पण गोल करू शकलेले नाही आहेत. तर संवाद साधलेला आहे, प्रत्यक्ष आपण संवाद पाहूया कशा प्रकारे ते अटेम्प्ट केलेले आहेत. तत्पूर्वी जे चॅनल नवीन असाल ते चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जे तुमचे मित्र आहेत ज्यांचा पेपर 2 तारीख आणि 3 तारखेला आहे हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून तुमचे अतिशय जवळचे जे मित्र आहेत त्यांचे अटेम्प्ट कमी होणार नाहीत. ठीक आहे, तर पाहूया आपण त्यांचा संवाद, ऐकूया कशा प्रकारे त्यांनी संवाद साधलेला आहे आणि कसा त्यांचा पेपर गेलेला आहे आणि कुठल्या त्यांनी चुका केलेल्या आहेत की जेणेकरून त्या चुका तुम्ही परत करू नये. हॅलो, हा बोला. दिनकरने आपला नंबर दिलाय, आज पेपर झाला तुमचा सकाळ शिफ्टला? हो सर, झाला पेपर. बर 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 बर. पुण्यातून बोलताय तुम्ही? हो, पुण्यातून. बर बर बर, ठीक आहे. एकंदरीत पेपर कसा होता सांगा ना मला, काय काय विचारलं पेपरला? पेपरची काढण्या पातळी सर म्हणजे मध्यम होती, म्हणजे जास्त हार्ड बी नव्हता आणि जास्त सोपा पण नव्हता. बर बर. आणि किती अटेम्प्ट केले तुम्ही? अटेम्प्ट माझे 75 झाले. 75 म्हणजे नुसते 200 पैकी 75 का 175? 175. बर बर बर. आणि बाकीचे कशामुळे वेळ मिळाला नाही तुम्हाला? पुरला नाही वेळ? पूर्ण वेळच नाही पुरत सर, क्वेश्चनच पान होत नाही बरोबर, उत्तर कसे हाणणार? बर बर बर. असे मग वेळ शेवटचा किती मिनिटं ठेवले तुम्ही? 7 मिनिटं. का 7 मिनिटात नाही होत ना सर, मी स्वतः पेपर दिलाय. बर जाऊ द्या, आता तुमचा पेपर झालाय. बर, तुम्हाला काय जे 22 तारखेपासून विचारलेले आणि काल पण आपण मित्राशी संवाद साधला होता तसंच विचारलेलं की नेमकं तुम्हाला काही पॅटर्न हे काही चेंज होता थोडा? नाही सर, पॅटर्न काही चेंज नाही, फक्त काठिण्य पातळी थोडी थोडी वाढवलेली आहे, बाकी काही नाही, पॅटर्न सेम आहे पूर्ण. बर बर. म्हणजे जे 5-5 क्वेश्चन सिटिंग अरेंजमेंट पझल याच्यावरती होते, ऍड्रेस 10 क्वेश्चन, त्याच प्रकारे क्वेश्चन आज पण विचारले का? हा, सेम पॅटर्न आहे, फक्त पझल वर क्वेश्चन वाढले सर. पझलचे पहिले कमी राहायचे थोडे, कमी म्हणजे 20, आता जवळपास 30-40 पर्यंत क्वेश्चन गेले, 25 आहेत पझल वर क्वेश्चन. बर. आणि ते आकृत्या रिलेटेड क्वेश्चन? आकृत्यावर 15-20 क्वेश्चन आहेत सर. 15-20 क्वेश्चन का? हो. बर बर बर. म्हणजे तुम्हाला आकृत्या कशा वाटल्या? आता जरा जास्त टफ आकृत्या आहेत का सोप्या रिलेटेड आकृत्या आहेत? आहेत काही सोप्या आहेत, 4-5 सोप्या असतात आणि 10-15 हार्ड असतात, म्हणजे मिळत लागत त्यांच्याला, रिलेशन लवकर फिक्स होत नाही नेमकं त्याच्यामध्ये काय चुकवलं. बर, काल मला 2-3 जण सांगितले ते नाते संबंधाचा क्वेश्चन सर खूप हार्ड होता, 2-3 वेळेस जरी सोडला तरी आला नाही, तर त्याच प्रकारचा होता का सोपा होता तुम्हाला नाते संबंधामध्ये? सर सेमच आहेत. बर. आणि गणितामध्ये काय विचारलं होतं? गणितामध्ये शेकडेवारीचं विचारतात, पर्सेंटेज पण आहे, परत ब्लड रिलेशन वर्गवारीमध्ये होतं काय? वर्ग समीकरणे? वर्ग समीकरणच होता एक. बर बर बर. रेल्वेवर होता एक. आणि मराठी सोपी होती? मराठी सोपी म्हणता येणार नाही, होती सोपी, 10-11 सोपे होते आणि 5-1 क्वेश्चन मग थोडे ट्रिकी होती जरा. बर. आणि इंग्रजी कशी होती? इंग्रजीचे 7-8 क्वेश्चन असतात सोपे, नंतर मग ते काही मिळ लागत त्यांच्यावाला, IBPS सारखी असेल त्यांच्यावाली. हा, IBPS. आणि मानसशास्त्र सेम पहिल्यापासून जसं विचार तसं विचारायले का? मल्टी स्टेटमेंट विचारते, एकदम लेंदी क्वेश्चन असतात. बर. आणि त्यामुळे तुम्हाला टाइम नाही, शेवटचे 7 मिनिटांमध्ये तुम्ही बाकीचे क्वेश्चन केले समजा? हो, मला मेलच नाही लागला, त्यामुळे शेवटचे 7 मिनिटं मी चालू केलं, काय शेवट पूर्ण काय कम्प्लीट झालं नाही, 25 राहिली माझ्यावर शेवटी. म्हणजे 25 क्वेश्चन त्यातले जर तुम्ही असे तुक्के जरी मारले असेल तर किमान 4-5 जरी आले तरी तुमचं 4-5 मार्काने अजून फायदा झाला असता समजा. हो, आता बसल्यास मारले असते आणि बसले असते तर झालाच असता फायदा. बर बर बर. बर जाऊ द्या, आता उद्या मुलांचे पेपर आहे तर तुम्हाला नेमकं सांगायचं काय? आज तुम्ही 7 मिनिटं ठेवले शेवटची आणि तरी तुमचे आयटम पूर्ण नाही झाले, तर या मुलांनी नेमके किती मिनिटं ठेवा शेवटी? किमान 15 मिनिटं तरी ठेवले पाहिजे, किमान 15 मिनिटं. तुम्ही 20-25 मिनिटं ठेवू शकता, जर तुमचे 100 राहिले असतील तर तुम्हाला अर्धा ठेवू नये, जर तुमचे जवळपास 50 राहिले असतील तर तुम्हाला किमान 15-20 मिनिटं ठेवलंच आहे. बर बर बर. चल चल, ठीक, थँक्यू, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. ठीक ठीक. मुलांनो, हा आपण संवाद साधलेला आहे अशाच प्रकारे. आपण 22 तारखेपासून प्रत्येक मुलांशी संवाद साधतोय आणि प्रत्येक मुलगा हे सांगतोय की वेळ खूप लागतोय सर आणि टाइम मॅनेजमेंट होत नाही, त्यामुळे सांगतोय किमान शेवटचे 25-20 मिनिटं ठेवा, पूर्ण क्वेश्चन जे आहे ते टिकमार करा आणि नंतर परत पाठीमागे या जर वेळ मिळाला.
नाही तर काय होतं, जर तुमचे 25 ते 20 क्वेश्चन कुठल्याही प्रकारे अटेम्प्ट न करता गेले तर लक्षात ठेवा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा फटका बसणार आहे. आणि ही एक्झाम साधारणतः 5 वर्षानंतर परत होते, 2017 नंतर 2023 मध्ये. तर त्यामुळे राहिलेले जे 2 दिवस आहेत, 2 मार्च आणि 3 मार्च, त्या मुलाने कुठल्याही प्रकारे ह्या ज्या चुका झाल्या त्या करू नये. ठीक आहे, दिलेली माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. थँक्यू, आपण इथे थांबू.